चंद्रपुर जिले में कोरोना की स्थिति के बारे में साथ ही जिला प्रशासन द्वारा किए जा रहे उपाय योजना के संबंध में संदेश देते हुए जिलाधिकारी अजय गुलाने ने नागरिकों से कोरोना को रोकने के लिए जिला प्रशासन द्वारा दिए गए नियमों का पालन करने का आह्वान किया। महाराष्ट्र राज्य में कुछ जिलों में कोरोना के रुकने में लगातार बढ़त हो रही है और इसी के तत्वाधान में महाराष्ट्र सरकार द्वारा अनेक उपाय योजना के तहत कड़े कदम उठाए जा रहे हैं। चंद्रपुर जिले में भी कोरोना के वर्तमान स्थिति के संदर्भ में साथ ही जिला प्रशासन द्वारा उठाए गए निर्णय के संबंध में जिलाधिकारी अजय गुलाने ने विस्तारपूर्वक जानकारी दी। साथ ही इस दौरान जिलाधिकारी अजय गुलाने ने जनता से कोरोना के नियमों का पालन करने का भी आह्वान किया। जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 23,471 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झालेली आहे आणि यापैकी 23,893 रुग्ण हे बरे होऊन आपापल्या घरी गेलेले आहेत आणि साधारण 397 लोकांचा मृत्यू कोविड-19 मुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे। चंद्रपूर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सध्या 98 असून हा महाराष्ट्र आणि भारताच्या तुलनेमध्ये बरा आहे। तसंच रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग हा देखील 185 दिवसांचा आहे। मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतो आहे की आपल्या आजूबाजूचे काही जिल्हे जसे की नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा येथे रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढते आहे आणि एक साधारणपणे 2 आठवड्याच्या कालावधीमध्येच रुग्णसंख्या ही 50-55 पासून ते 1,000 घरात पोहोचलेली आहे। आणि याकरता म्हणूनच आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोविड-19 हा हातपाय पसरू नये याकरता जिल्हा प्रशासन हे आवश्यक अशा गोष्टी करतच आहे। यामध्ये जिल्हा प्रशासनातर्फे कोविड रुग्णांकरता CCC म्हणजेच कोविड केअर सेंटर, DCSC म्हणजेच डिस्ट्रिक्ट कोविड हेल्थ सेंटर आणि DCH म्हणजे डिस्ट्रिक्ट कोविड हॉस्पिटल याची तयारी देखील करण्यात आलेली आहे। पुरेसा आणि मुबलक कोविड-19 औषध साठा, इंजेक्शन्स याची उपलब्धता ठेवण्यात आलेली आहे। तसेच पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन देखील उपलब्ध करून घेतलेला आहे। याशिवाय जर रुग्ण अतिगंभीर झाला तर त्याला लागणारे व्हेंटिलेटर्स आणि इतर साधन सामुग्री याची देखील तजवीज करण्यात आलेली आहे। यासोबतच कोविड-19 टेस्टिंग वाढवण्याकरता देखील उपाययोजना करण्यात येतात आहेत। यामध्ये ILI म्हणजे इन्फ्लुएन्झा लाईक इन्फेक्शन आणि सारी म्हणजे सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन याचा देखील सर्वे करण्याची आपण सुरुवात केलेली आहे। याशिवाय फीवर क्लिनिक सुरू केलेले आहे। याशिवाय जे सुपर स्प्रेडर्स आहेत म्हणजे जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लोकांना जे सेवा देतात, मग ते दूधवाले असो, वृत्तपत्र वाटप करणारे असो किंवा ड्रायव्हर्स असो, टॅक्सीवाले असो, की ज्यांच्या संपर्कात बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती लोक येतात, फळवाले, भाजीवाले, किराणा दुकानदारांचे चालवणारे, तर अशांचे देखील RT-PCR टेस्टिंग करण्याचं नियोजन जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे। याशिवाय जे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत, या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात येणारे इतर जे काही लोक आहेत त्यांचं देखील कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा देखील वेग आम्ही वाढवलेला आहे। आपण बघतो आहे मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये जी हळूहळू जे हे सगळे नियम शिथिल होत गेले त्यामुळे लग्न प्रसंगांमध्ये देखील गर्दी वाढलेली आहे। इतर प्रसंगांमध्ये, इतर समारंभांमध्ये देखील गर्दी वाढलेली आहे। या गर्दीला आटोक्यात आणण्याकरता चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने सगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या चमू तयार केलेल्या आहेत आणि या चमूंमार्फत आपण जिम्नॅशियम, लग्न हॉल किंवा मॉल्स, लॉन्स, तसंच सिनेमागृह किंवा मग कुठलेही सार्वजनिक स्थळ जसं की मंदिरं किंवा खेळाचे मैदान किंवा बगीचे येथे देखील आपण तपासणी करण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि तिथे जर कोविड-19 नॉर्म्स फॉलो होत नसतील, म्हणजे जर मास्क घातलेला नसेल किंवा सोशल डिस्टन्सिंग फॉलो होत नसेल किंवा विनाकारण गर्दी केलेली असेल, तर दंडनीय कारवाई देखील
आपल्यातर्फे करण्यात येते आहे। यामध्ये मित्रांनो जे लग्न समारंभाचे हॉल्स आहेत किंवा लॉन्स आहेत किंवा सार्वजनिक स्थळं आहेत आणि हॉटेल्स आहेत रेस्टॉरंट्स आहेत इथे आमची चमू देऊन तपासणी करते आहे आणि कुठल्याही पद्धतीचं कोविड-19 नॉर्म्सचं जर उल्लंघन झालेलं आढळलं तर पहिल्या वेळेला 5,000 रुपये दुसऱ्या वेळेला 10,000 रुपये आणि तिसऱ्या वेळेला 20,000 रुपये असा दंड देखील करण्यात येतो आहे। याशिवाय आमच्या चमू या शहरामध्ये बाजाराच्या ठिकाणी आणि जिल्हाभरात सगळीकडेच या प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून मास्क बाबत देखील जाणीव जागृती आणि तपासणी करतात आहे आणि जर मास्क घातलेला नसेल तर तिथेच 500 रुपयाचा दंड देखील करण्यात येत आहे। तरी माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की कोरोना-19 जर प्रादुर्भाव आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होऊ द्यायचा नसेल तर 100% लोकांनी मास्क परिधान हा केलाच पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग देखील फॉलो केला करायला पाहिजे। आपण जोपर्यंत अत्यावश्यक काम नाही तोपर्यंत घराबाहेर जाणे टाळले पाहिजे, गर्दीचे जे ठिकाणे आहेत या गर्दीचे ठिकाणे देखील आपण टाळले पाहिजेत आणि सतत वेळोवेळी आपले हात जे आहे ते सॅनिटाईज करायला पाहिजे। जर आपण या पद्धतीने आपलं वर्तणूक ठेवली तर आणि तरच आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाला अटकाव करू शकू आणि या कोरोनाच्या संकटाला आपण तोंड देऊ शकू।